समाजात अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असतात, परंतु वृद्धाश्रमांमध्ये परावलंबित्व झालेल्या आजारी रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही, परंतु स्नेहबंध सेंटरमध्ये परावलंबित्व हाच वृद्धांना दाखल करून घेण्याचा मुख्य निकष आहे. या सेंटरमध्ये कोणत्याही गटातील परावलंबी असलेल्या रुग्णांना आवश्यक सेवा दिली जाते. रुग्णांची काळजी घेणं, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांची सेवा करणं, समुपदेशन करणं आणि याचबरोबर रुग्णांना ते आपले घर वाटेल अशा पद्धतीनं उपचार करून औषधोपचार, नर्सिंग केअर, जेवण खाण्याची सर्व सोय या सेंटरमध्ये केली गेली आहे. सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या सहकार्याने हे सेंटर चालते. महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी सावली केअर सेंटर आहे. स्नेहबंद केअर सेंटरच्या संचालिका सौ नीना जोशी आणि पांडुरंग जोशी यांचा रुग्णसेवेच्या समाज कार्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी सावलीचे संचालक किशोर देशपांडे, गौरी देशपांडे, डॉक्टर मौसमी कुंभोजकर उपस्थित होते. स्नेहबंद केअर सेंटरला आज 1 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याचा वर्धापन दिन आज साजरा होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत छोट्या रीतीनं हा कार्यक्रम साजरा झाला आणि मला इथे येण्याचा योग आला. याच्या संचालिका जोशीताई, त्यांचे जो नंदकुमार जोशी सर यांनी अत्यंत चांगल्या रीतीनं या सांगलीमध्ये हे केअर सेंटर सुरू केलेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले देशपांडे सर आणि त्यांच्या सुविध पत्नी की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी अशी केअर सेंटर चालू केली, समाजामध्ये अशा सामाजिक संस्थेची गरज असते की ज्या संस्थेच्या द्वारे किंवा व्यक्तींच्या द्वारे काम केल्याशिवाय हा समाजातील जो भाग आहे, एक घटक आहे जो दुर्लक्षितलेला आहे, उपेक्षितलेला आहे, अशा लोकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या या एनजीओ सारख्या या सावली संस्थेनं 6 ठिकाणी हे सेंटर चालवलेलं आहे. रुग्णांची सेवा केली जाते. तर सांगलीतल्या तमाम लोकांना मी विनंती करते, आवाहन करते की ज्यांना ज्यांना गरज आहे अशा लोकांनी या सेंटरमध्ये संपर्क साधू शकता. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी राखून काम करणाऱ्या या संस्थेला देखील अनेक लोकांनी मदत करावी असं आवाहन मी या ठिकाणी आज करते.